चला मित्रांनो आता आपण कॉर्डिनेशन केमिस्ट्रीवर जी टेस्ट नंबर फोर्टीन आहे ती पाहणार आहोत बघा आपण वन थर्टी वन नंबरचा क्वेश्चन पाहूया अकॉर्डिंग टू रिकामी मेटल आयटम इन्फ्लुएन्स ऑफ लिगॅन्डस कॅन यूज एन मायनस वन डी एन एस एन पी आणि एन डी ऑर्बिटल्स फॉर हायब्रिडायजेशन टू इल्ड अ सेट ऑफ इक्वेलंट ऑर्बिटल्स ऑफ डेफिनेट जॉमेट्री

तर हा जो आपल्या कोणत्या कोणत्या लिगेंड सोबत कोणते कोणत्या ऑर्बिटल वापरतो म्हणतो एन मायनस वन डी त्यानंतर एन एस एन पी आणि एन डी ह्या ऑर्बिटल वापरतो हायब्रिडायजेशन टू विल्ड सेट ऑफ इक्वेलंट ऑर्बिटल्स ऑफ डेफिनेट जॉमेट्री वेअर क्यू रेफर्स टू हे कोणत्या थेअरीच्या म्हणण्यानुसार आहे तर तुम्हाला माहिती आहे की आताच आपण एक व्हीबीटी थेअरी पाहिली तर व्हीबीटीचं म्हणणं आहे की जे बॉन्डिंग होत असते त्यासाठी मेटल आपल्या व्हॅकंट ऑर्बिटल अवेलेबल करते डी एन मायनस वन डी एन एस एन पी ए किंवा एन डी आणि लिगॅन्स आपल्या फिल्ड ऑर्बिटल त्याच्यासोबत ओव्हरलॅप करते म्हणून याचा करेक्ट अँसर कोणता आहे तुमचा ए त्यानंतर नेक्स्ट पा इन द ऑक्टाहेल कॉम्प्लेक्स एक दिलेला आहे सीओ एन एच थ्री बाय सिक्स ट्राय पॉझिटिव्ह फर्स्ट दिलेला आहे कोबार्ट आयन इज इन प्लस थ्री ऑक्सिडेशन स्टेट सेकंड दिलेला आहे इट इज इन थ्री डी सिक्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आणि तिसरं दिलेलं आहे डायमॅग्नेटिक मॅग्नेटिझम एक्झिस्ट विच ऑफ दीज आर ट्रू यापैकी कोणता ट्रू आहे विच ऑफ द करेक्ट ऑप्शन यापैकी करेक्ट ऑप्शन कोणता आहे ऑप्शन ए दिलेला आहे ओनली फर्स्ट अँड सेकंड करेक्ट ऑप्शन बी आहे ओन्ली सेकंड अँड थर्ड करेक्ट ऑप्शन सी दिलेला आहे ओनली फर्स्ट अँड थर्ड करेक्ट ऑप्शन डी दिलेला आहे फर्स्ट सेकंड अँड थर्ड करेक्ट म्हणून आता ऑप्टाहेडल कॉम्प्लेक्स जो दिलेला आहे कोबाड तर तुम्हाला हे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं आहे की आयर्न पासून लक्षात ठेवायचं आहे फेकोनी हे ट्वेंटी सिक्स पासून लक्षात ठेवायचं ट्वेंटी सेवन याचा ऍटमिक नंबर ट्वेंटी एट याचा ऍटमिक नंबर ठीक आहे तर इथे कोबाल्ट आहे कोबाल्टचा ऍटमिक नंबर ट्वेंटी सिक्स आहे पहिले तर कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला माहिती पाहिजे तर इथे कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे प्लस थ्री आहे त्याच्यामुळं कोबाल्ट थ्री डी सिरीजमध्ये सातव्या नंबरला येते म्हणून थ्री डी सेवन त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन असते आणि फोर इअस टू ऍक्च्युली कोबाल्टचं असते थ्री डी सेवन फोर इअस टू पण आता याच्यातले तीन इलेक्ट्रॉन्स गेल्यामुळे फोर इयर्स मध्ये झिरो होईल आणि थ्री डी मध्ये सिक्स होईल आणि थ्री डी मध्ये जर सिक्स इलेक्ट्रॉन्स झाले तर नॅचरली याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आपण फिल्डअप करणार आहोत तर एक दोन तीन चार पाच आणि हे सहावा आहे की नाही आणि त्यानंतर हा एन एच थ्री जो आहे हा स्ट्रॉंग फील्ड गॅन्ट आहे कसा आहे स्ट्रॉंग फील्ड त्याच्यामुळे हे इलेक्ट्रॉन गेट पेअर्ड करल काय करल पेअर्ड करल आणि त्यामुळं नॅचरली इथे दोन दोन चार आणि दोन सहा हे दोन डी ऑर्बिटल वॅकंट राहील आणि त्याच्यामुळं जे आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे कोबाल्ट प्लस थ्री ऑक्सिडेशन थ्रेट मध्ये पॉझिटिव्हचं थ्री डी सिक्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन बरोबर आहे आणि डायमॅगनेटिझम ज्यावेळेस हे डी टू एस पी टू डी टू एस पी थ्री टाईपचं हायब्रिडायझेशन करणार आहे सहा लिगेंड सोबत तर नॅचरली हा इनर ऑर्बिटल वापरल आणि त्याच्यामुळं नॅचरली डायमॅग्नेटिक बिहेवियरसुद्धा याचं आहे आणि म्हणून हे सर्वच करेक्ट असल्यामुळे याचं करेक्ट कॅन्सर तुमचं कोणतं राहणार रह आहे डी राहणार रह आहे अशा प्रकारे त्यानंतर पा असर्शन पी ऑक्टाहेड्रल जॉमेट्री अँड डायमॅग्नेटिजम एक्झिस्टिन सी ओ एन एस थ्री बाय सिक्स ट्राय पॉझिटिव्ह रीझन दिलेला आहे इट हॅज नो अनपेइड इलेक्ट्रॉन्स त्याच्यापाशी अनपेइड इलेक्ट्रॉन्स नाही म्हणून काय विचारले आहे असर्शन दिलेलं आहे की ऑक्टाहायड्रॉल जॉमेट्री आहे म्हणते या कॉम्प्लेक्सची आणि डायमॅग्नेटिक आहे म्हणतो हा कॉम्प्लेक्स रिझन दिलेला आहे आर इट हॅज नो अनपेड इलेक्ट्रॉन्स ऑप्शन ए दिलेला आहे बोथ पी अँड आर आर करेक्ट पी आणि आर दोन्ही करेक्ट आहे आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ पी आर हे करेक्ट एक्सप्लेनेशन आहे कोणाचं पीचं असं पहिलं ऑप्शन आहे बोथ पी अँड आर आर करेक्ट बट आर इज नॉट अ करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ पी तिसरं दिलेलं आहे सी पी इज करेक्ट आर इज इन करेक्ट डी दिलेला आहे आर इज करेक्ट पी इज इन करेक्ट आता आपल्याला माहिती आहे की आत्ताच आपण पाहिलं की हे कोबाल्ट जो आहे त्या कोबाल्ट ऑक्सिडेशन स्टेट प्लस थ्री आहे ते त्याच्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन जेव्हा करू आपण तेव्हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन केल्यानंतर थ्री डी सिक्स त्याचं आउटर मोस्ट ऑर्बिट मधलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन इड थ्री डी सिक्स मध्ये आणि फोर एस आणि फोर पी अशा आपल्या कॉम्प्लेक्स तयार होत असताना ऑर्बिटल इन्वॉल्ड होणार आहे तर आता बघा हे जे अमोनिया आहे अमोनिया स्ट्रॉंग फील्ड डिगँड्स आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि स्ट्रॉंग फील्ड डिगँड जर असेल तर इलेक्ट्रॉन काय होतात पेयर्ड होतात त्याच्यामुळं दोन दोन चार आणि दोन सहा हे पेअर्ड इलेक्ट्रॉन्स असेल आणि म्हणून आता सहा अमोनिया आपले सहा फील्ड ऑर्बिटलचे जे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहे ते या यांच्यामध्ये टेक पार्ट करतील आणि कॉर्डिनेशन बॉन्ड करतील त्याच्यामुळं नॅचरली अशा प्रकारे हे याच्यासोबत लोन पेअर इलेक्ट्रॉन देतील आणि कॉर्डिनेशन बॉन्ड तयार करतील म्हणून याची जॉमेट्री सुद्धा ऑक्टाहायड्रल आहे डी टू एस पी थ्री हायब्रिडायजेशन असल्यामुळं ऑक्टाहायड्रल राहणार आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि दुसरी गोष्ट की याच्यात अनपेड इलेक्ट्रॉन नसल्यामुळं हा डायमॅग्नेटिकही राहणार आहे कारण डायमॅग्नेटिक याच्या नाही आहे ना की त्याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन्स नाही आहे म्हणून नो अनपेड इलेक्ट्रॉन्स म्हणून त्याचं करेक्ट कोणतं राहणार आहे पहिलं बोथ पी अँड आर इज द करेक्ट आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ पी म्हणून याचं करेक्ट अँसर आहे तुमचं ए त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स पा पॅरामॅग्नेटिक ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स पॅरामॅग्नेटिक ऑक्टाहेल कॉम्प्लेक्स सीओफ सिक्स निगेटिव युजेस आउटर ऑर्बिटल फोर डी इन हायब्रिडायजेशन्स एस पी थ्री डी टू इट इज कॉल्ड म्हणून याला आपण काय म्हणतो जसं मी तुम्हाला माहिती आहे की आपण जेव्हा या कोबाल्टच्या ऑर्बिटलचं या कोबाल्टच्या जर ऑर्बिटल पाहिलं आपण एक फोर एस येईल फोर पी येईल आणि वापस फोर डी येईल इकडे बघा लक्षात ठेवायचं आहे तर ह्या फोर डी सुद्धा आपल्या ऑर्बिटल काय करणार आहे वापरणारा त्याचं कारण आहे की हे फ्लोरिन जो आहे तो विकफील्ड डिगॅन्ट आहे सर्वांना माहिती आहे की विकफील्ड डिगॅण्ट असेल तर तो पेअरअप करणार नाही अंदरच्या ऑर्बिटलमधले आता हे कोबाल्ट तुम्हाला सांगतलं हे सव्वीस आणि कोबाल्ट फेनी म्हणजे सत्तावीस सत्तावीस आहे म्हणून या कोबाल्टचं नॅचरली तुमचं काय राहणार आहे थ्री डी सेवन आणि फोर एस टू असं राहणार आहे कोबाल्टचं पण इथे कोबाल्ट कोणत्या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये प्लस थ्रीमध्ये मध्ये त्याच्यामुळे याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये आता राहील किती थ्री डी सिक्स काय राहणार आहे थ्री डी सिक्स आणि फोर एस टू फोर एस झिरो सॉरी अशा प्रकारे आता हे जे सिक्स इलेक्ट्रॉन्स आहे वन टू थ्री फोर फाईव्ह आणि एक सिक्स असं असल्यामुळं आता नॅचरली फ्लोरिन हा वीक फील्ड लिगॅन्डस असल्यामुळं हे पेअर्ड होणार नाही म्हणून एक फोरएस तीन फोर फोर पी आणि दोन फोर डी ऑर्बिटल्स तो हायब्रिडायजेशन वापरल आणि असं जर झालं तर याचं हायब्रिडायजेशन येईल एस पी थ्री डी टू आणि असं जर असेल तर याला आपण आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सही म्हणणार आहोत हे जे कॉम्प्लेक्स तयार होणार आहे याला आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सही म्हणणार आहोत स्पिन अनपेड इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्याला हाय स्पिन कॉम्प्लेक्सही म्हणणार आहोत किंवा स्पिन फ्री कॉम्प्लेक्सही म्हणणार आहोत म्हणून याचा करेक्ट आन्सर काय राहणार आहे ए बी सी डी सी आर आर करेक्ट हे सर्वच्या सर्व करेक्ट राहील म्हणून याचा करेक्ट आन्सर आहे डी आणि म्हणून याचा करेक्ट आन्सर आहे तुमचं डी नेक्स्ट आहे इन रिकामी जागा क्यू कॉम्प्लेक्सेस वन इयर्स अँड थ्री पी ऑर्बिटल्स आर ऑक्टाहाड्रल ऑप्शन बी दिलेला आहे टेट्राहाड्रल ऑप्शन सी दिलेला आहे स्क्वेअर प्लेनर आणि ऑप्शन डी आहे नय सांगितलं आहे रिकामी जागा एक यस ऑर्बिटल आणि तीन पी ऑर्बिटल जेव्हा बॉन्डिंग मध्ये भाग घेतात आणि हायब्रिड ऑर्बिटल बनवणार आहे एक फोर यस आहे सपोज फोर थिन फोर पी आहे तर यांच्यापासून जे तयार होणार आहे ते काय राहणार आहे ऑर्बिटल तयार होईल आणि ऑर्बिटल असेल तर त्याची ज्योमेट्री कोणतं राहणार आहे बी ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आय सी एल फोर डायनिगेटिव्ह एन आय इज रिकामी जागा ऑक्सिडेशन स्टेट अँड द आयन हॅज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन्स रिकामी जागा बी ए अँड बी आर तुम्हाला मी आहे की फे कोणी लक्षातच ठेवायचं आहे ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन आणि ट्वेंटी एट म्हणजे हे थ्री डी एट आणि फोर एस टू कोणाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राहील निकेलचं आता जेव्हा निकेलची ऑक्सिडेशन स्टेट पहिले काढायला आहे तर ऑक्सिडेशन स्टेट कशी काढसाल तुम्ही आता निकेल टेट्रा क्लोराइड डायनिगेटिव्ह दिलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे ते इक्वल टू मायनस टू येईल ज्याची काढायची आहे ते यक्स प्लस फोर मायनस वन क्लोरीन साठी मायनस वन घेतो यक्स तो मायनस फोर तिकडे जाईल म्हणजे प्लस फोर होईल आणि म्हणून प्लस टू त्याची ऑक्सिडेशन स्टेट येईल म्हणून प्लस टू त्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे म्हणजे हे नाही तर मग हे ऑप्शनपैकी दोन पैकी एक राहणार आहे बरोबर आहे आणि आता पाहायचा आहे की याच्यातनी इलेक्ट्रॉन्स किती थी राहतील जेव्हा तो प्लस टू स्टेटमध्ये राहतील तर त्यातले दोन इलेक्ट्रॉन्स निघून जाईल त्याच्यामुळे त्याच्यापाशी थ्री डी एट आणि फोर एस झिरो असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल म्हणून आता थ्री डी एट इथे आहे आणि इथे थ्री डी सिक्स आहे म्हणून याचा करेक्ट ऍन्सर कोणता राहणार आहे सी म्हणून इथे हा कोणत्या ऑक्सिडेशन स्टेट मध्ये राहील प्लस टू आणि याचं आउटरमोस्ट थ्री 3d मध्ये काय राहणार आहे थ्री डी एट असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन राहील म्हणून याचा करेक्ट अन्सर आहे सी त्याच्यानंतर बोथ एन आय डायपॉझिटिव्ह एन आय सी एल फोर डायनेगेटिव्ह अँड एन आय फोर हॅ स्टेट्राहायड्रॉल जॉमेट्री बट फॉर्मर इज पॅ पॅरामॅग्नेटिक वाईल लेटर इज डायमॅग्नेटिक इन नेचर बिकॉज हा पॅरामॅग्नेटिक आहे काय सांगितलेलं आहे हा पॅरा मॅग्नेटिक आहे आणि हा लेटर कसा आहे डायमॅग्नेटिक डायमॅग्नेटिक आहे ठीक आहे त्याचं कारण सांगितलेलं आहे ऑप्शन ए फॉर्मर इज प्लस टू ऑक्सिडेशन स्टेट वाईल द लॅटर इज झिरो ऑक्सिडेशन स्टेट ऑप्शन बी दिलेला आहे फॉर्मर हॅज टू अनपेड इलेक्ट्रॉन्स वाईल लॅटर हॅज नो अनपेड इलेक्ट्रॉन्स सी आहे फॉर्मर हॅज थ्री अनपेड इलेक्ट्रॉन्स वाईल द लॅटर हॅज फोर अनपेड इलेक्ट्रॉन्स आणि ऑप्शन डी आहे बोथ ए अँड बी आता बघा निखेल जेव्हा घेऊ आपण तर मी आत्ताच सांगितलं आहे तुम्हाला निकेलची पहिली ऑक्सिडेशन स्टेट या आय ची ऑक्सिडेशन स्टेट येईल प्लस टू आणि इथे निकेलची ऑक्सिडेशन स्टेट येईल झिरो बरोबर आहे तुम्हाला माहिती आहे हे न्यूट्रल लिगॅन्ट आहे त्याच्यामुळं झिरो राहील आणि हे मायनस फोर तिकडे गेलं तर प्लस फोर मायनस टू म्हणजे प्लस टू येईल म्हणून पहिले निकेल प्लस टू वाला जो कॉम्प्लेक्स आहे तर त्याचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय तुमचं थ्री डी एट फोर एस टू फोर एस झिरो आणि फोर पी झिरो आता बघा हे जे क्लोरीन आहे हे क्लोरीन वीक फिल्ड लिगॅन्ट आहे कसं आहे वीक फिल्ड लिगएन्स आहे त्याच्यामुळं थ्री डी ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन्स तो काय करणार नाही पेअर्ड अप करणार नाही त्याच्यामुळं वन टू थ्री फोर फायू, सिक्स सेवन एट म्हणून याच्यापैकी किती अनपेड राहील आता दोन आणि तो एक फोर एस ऑर्बिटल आणि तीन फोर पी ऑर्बिटल्स वापर करेल आणि त्याचं हायब्रिडायजेशन होईल एस पी थ्री अशा प्रकारे आता हाच जेव्हा निकेल कोबाल्ट सोबत आहे कॉम्प्लेक्स करून सेकंड एच्या त्यावेळेस त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय झिरो तर त्यावेळेस त्याच्यापेक्षा काय राहणार आहे थ्री डी एट आणि फोर एस टू आणि फोर पी झिरो असं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राहणार आहे पण यावेळेस हे जे थ्री डी ऑर्बिटल आहे याच्या बरोबर आहे इकडे लिहितो मी बघा लक्षात ठेवायचं आहे ह्या ज्या तुमच्या निखेल जेव्हा काय असेल झिरो असेल तर त्यावेळेस थ्री डी मध्ये एट इलेक्ट्रॉन्स आहेत बरोबर आहे थ्री डी मध्ये त्यांच्या एट इलेक्ट्रॉन्स आहे फोर एस मध्ये दोन आहेत आणि फोर पी मध्ये सध्या वॅकंट आहे फोर पी बरोबर आहे आता हे जे वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन आणि एट आणि इथे दोन आहेत तर जेव्हा हे कोबाल्ट आपण सॉरी कार्बोनिल लिगँड्स वापरतो हा स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ट आहे काय करतो स्ट्रॉंग फील्ड गॅन्ड्स असल्यामुळं हा लो स्पिन कॉम्प्लेक्स तयार करतो त्याच्यामुळे हे दोन इलेक्ट्रॉन्स काय होतील पेयर्ड होतील इकडे काय होतील पेअर्ड होतील आणि पेअर्ड झाल्यामुळं नॅचरली हे अशा प्रकारे थ्री डी टेन होऊन जाईल फोर इयर्स वॅकंट होऊन जाईल आणि फोर पी तीन आणि इथेही तुम्हाला एस पी थ्री हायब्रिडायजेशन भेटेल पण इथे एकही नसल्यामुळं डाय मॅग्नेटिक इन नेचर असेल याचं आणि याचं पॅरामॅग्नेटिक इन नेचर असेल त्याच्यामुळं फॉर्मर हॅज प्लस टू ऑक्सिडेशन स्टेट पहिल्याची प्लस टू आहे बरोबर आहे वाईल लॅटर हॅज झिरो ऑक्सिडेशन स्टेट हे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे फॉर्मर हॅज टू अनपेड इलेक्ट्रॉन्स फॉर्मर पशी दोन अनपेड इलेक्ट्रॉन्स आहे आणि लॅटर हॅज नो अनपेड इलेक्ट्रॉन्स याच्यापाशी अनपेड इलेक्ट्रॉन्स नाही आहे हे करेक्ट आहे आता हे सी चुकीचं आहे फॉर्मर हॅज थ्री अनपेड लॅटर हॅज फोर अनपेड आहे म्हणून करेक्ट एक्सप्लेनेशन बोथ ए अँड बी दोन्ही करेक्ट असल्यामुळं नॅचरली याचा अँसर काय येणार आहे तुमचं डी येणार आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड हॅज स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री यापैकी कोणत्या कंपाऊंडची स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री आहे आताच पाहिलं आपण याचं हायब्रिडायजेशन एस पी थ्री आहे याचंही हायब्रिडायजेशन एस पी थ्री आहे याचं आहे डी एस पी टू हायब्रिडायजेशन म्हणून स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री निकेल टेट्रा सायनाईट डायनिगेटिव्ह चीच आहे आणि म्हणून याचा करेक्ट आन्सर तुमचं कोणता येईल ए हे करेक्ट आन्सर येईल ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट पा पाच ऑफ द फॉलोइंग आर द लिमिटेशन ऑफ टी यापैकी कोणते टीचे लिमिटेशन्स आहे इट डज नॉट गिव्ज क्वांटिटेटिव्ह इंटरप्रि इंटरप्रिटेशन ऑफ मॅग्नेटिक डाटा यांनी मॅग्नेटिक डाटाचं क्वांटिटेटिव्ह इंटरप्रिटेशन्स केलं नाहीये पहिलं इंटर हे आहे इट डज नॉट डिस्टिंग्विश बिटवीन द वीक अँड स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्ड्स यांनी स्ट्राँग कोणता आहे वीक आहे कोणता यांचं डिस्टिंग्विश नाही केलेलं आहे इट डज नॉट एक्सप्लेन द कलर एक्झिबिटेड बाय द कॉर्डिनेशन कंपाऊंड कलर प्रॉपर्टीसुद्धा यांनी प्रॉपर एक्सप्लेन केलेली नाही आहे इट डज नॉट गिव्ज द क्वांटिटेटिव्ह इंटरप्रिटेशन ऑफ द थर्मोडायनामिक्स अँड कायनॅटिक स्टेबिलिटी ऑफ कॉर्डिनेशन कॉम्प्लेक्स आणि थर्मोडायनामिक आणि कायनॅटिक स्टेबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स सुद्धा एक्सप्लेन केल्या गेलेली नाही हे सर्व चे लिमिटेशन्स आहे आयडेंटिफाय करेक्ट ऑप्शन ऑफ द चॉईस गिवन बिलो फर्स्ट सेकंड थर्ड अँड ऑप्शन बी आहे सेकंड थर्ड अँड फोर्थ ऑप्शन सी आहे फर्स्ट थर्ड अँड फोर्थ ऑप्शन डी आहे सेकंड थर्ड अँड फोर्थ ती चारही मन लिमिटेशन्स आहे व्हीबीटी आपण करेक्ट इंटरप्रिटेशन नाही देतायत की कोणता मॅग्नेटिक आहे कोणता डायमॅग्नेटिक आहे कोणता पॅरा मॅग्नेटिक आहे हे आपण जेव्हा त्याची स्ट्रॉंग फील्ड लिगॅन्डस आहे का वीक फील्ड लिगॅन्ड्स आहे हे सी एफ टी थिअरी करेक्ट एक्सप्लेन केलेलं आहे म्हणून मॅग्नेटिक डाटा जो आहे त्यानंतर स्ट्रॉंग आणि वीक फील्ड लिगॅन्ड जो आहे त्यांच्यामध्ये डिस्टिंग्विश करणं आहे त्यानंतर कोणता कंपाऊंड कॉम्प्लेक्स कंपाऊंड कलर प्रॉपर्टी दाखवाल की नाही हेही या प्रॉपर्टीचं एक्सप्लेनेशन uh, म्हणजे ही करेक्ट एक्सप्लेनेशन नाही त्याच्यामुळे लिमिटेशनच आहे आणि थर्मोडायनामिक करेक्ट आणि कायनेटिक स्टेबिलिटी ऑफ कॉर्डिनेशन कंपाऊंडही करेक्ट एक्सप्लेन केलं गेलेलं नाही आणि त्यामुळे याचा करेक्ट ऍन्सर तुमचं कोणतं राहणार आहे ए हे चारही लिमिटेशन्स आहे व्हीबीटी थेअरीचे फायनल आहे व्हॉट इज टू अबाउट यम एन सी एल सिक्स ट्रायनेगेटिव्ह एफ यू सी एल एफ यू एफ सिक्स एंड सी ओ एफ सिक्स ट्रायनेगेटिव्ह ईच ऑफ दीज आर आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस हे सर्वच आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस आहे हा ही विक फील्ड लिगॅन्डस आहे हे लक्षात ठेवायचं आहे फ्लुरीन ही वीक फील्ड लिगॅन्डस आहे आणि वीक फील्ड लिगॅन्ड्स असेल तर ते आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेसच तयार करत असतात वीक फिल्डच लिगॅन्डस आहे ईच ऑफ दीज हॅज एस पी थ्री डी टू आउटर असल्यामुळे एस पी थ्री डी टू हायब्रिडायझेशन राहणारच आहे ईच ऑफ दीज आर पॅरामॅग्नेटिक पॅरामॅग्नेटिकही आहेत आणि फोर्थ एम एन सी एल सिक्स ट्रायनेगेटिव्ह एफ ई सी एल एफ सिक्स ट्रायनेगेटिव्ह अँड सी ओ एफ सिक्स ट्रायनेगेटिव्ह हॅज फोर फाईव्ह अँड फोर अनपेड इलेक्ट्रॉन्स रिस्पेक्टिव्हली आपण जर आता हे एम एन एम एन म्हणजेच ट्वेंटी फाईव्ह नंबरचा आहे त्याच्यामुळे काय राहणार आहे याची ऑक्सिडेशन स्टेट इथे किती राहणार आहे प्लस थ्री आणि प्लस थ्री असल्यामुळं आपण नॅचरली काय करणार आहोत थ्री डी आणि फोर एस थ्री डी फाईव्ह होती नॅचरली आणि फोर एस टू होती याच्यातले किती गेले तीन इलेक्ट्रॉन्स काढा तीन गेले त्याच्यात झिरो राहील याच्यात फोर राहील त्याच्यामुळे याच्यापाशी फोर अनफेड इलेक्ट्रॉन्स असेल हे करेक्ट आहे बरोबर आहे त्यानंतर एफी जर घेतला आता तर ट्राय ट्रायपॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट आहे आणि एफ ईचं जर ट्रायपॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट आहे तर थ्री डी फाईव्ह आणि फोर एअर झिरो असं राहणार आहे आणि असं असल्यामुळे नॅचरली पाच अनपेड इलेक्ट्रॉन्स राहील आणि पुन्हा जेव्हा कोबाल्ट घेऊ आपण ट्रायपॉझिटिव्ह मध्ये तर याचंही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन थ्री डी सिक्स फोर एअर झिरो राहील आणि थ्री डी सिक्स जर असेल तर नॅचरली फोर अनपेड इलेक्ट्रॉन्स राहतील फोर फोर अनपेड इलेक्ट्रॉन्स राहतील त्याच्यामुळे हे हेही करेक्ट आहे म्हणून हे चारही करेक्ट आहे चूज द करेक्ट स्टेटमेंट करेक्ट स्टेटमेंट आपल्याला पाहायचे आहे त्याच्यात ऑल द फोर आर ट्रू स्टेटमेंट हे करेक्ट स्टेटमेंट आहे अशा प्रकारे इथे सर्वात महत्वाचं आहे की व्ही व्ही टी थेअरीचे कोणतेही प्रॉब्लेम सोडत असताना स्ट्रॉंग फील्ड लिगँड्स आणि वीक फील्ड लिगॅन्डसहून तुम्ही एस पी थ्री किंवा डी एस पी टू हायब्रिडायझेशन आहे का हे डिसाइड करणार आहात आणि त्यानुसार आहे का एस पी थ्री डी टू हायब्रिडायजेशन आहे हे तुम्ही या लिगँडच्या स्ट्रॉंग किंवा वीक फिल्ड नेचरहूनच काय करू शकता एक्सप्लेन करू शकता बरोबर आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथे स्पेक्ट्रोकेमिकल सिरीजचं नॉलेज असणं आवश्यक आहे आणि तुमचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे कमीत कमी, कमी थ्री डी सिरीजचं त्याच्यावर कमांड असणं आवश्यक आहे तरच तुम्ही करेक्ट अँसर देसाल याची